पालघर शहरात रात्री बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांची अळवणूक करत रेल्वे स्टेशन परिसरात असलेले रिक्षा चालक तिप्पट भाडे वसूल करत असल्याची तक्रार युवा सेनेचे पालघर शहर अध्यक्ष नैवेद्य संखे यांनी केली आहे। अशा रिक्षा चालकांवर कारवाईचीही मागणी त्यांनी केली आहे। पालघर शहरात रात्रीच्या वेळी बाहेर गावावरून येणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वे स्टेशनवर असलेले रिक्षा चालक दुप्पट तिप्पट भाडे आकारत आहे। यामुळे प्रवाशांच्या सुरू असलेल्या लूटमारीची तक्रार नैवेद्य संखे यांनी वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी यांच्याकडे केली आहे। प्रवाशांनी भाडे नाकारल्यास त्यांना खडे बोल रिक्षा चालक सुनावतात, तसेच काही रिक्षा चालक हे मद्यपान करू नसतात। अशा तक्रारी युवा सेनेचे शहर अध्यक्ष नैवेद्य संखे यांनी केली आहे। या प्रकरणी संखे यांनी जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी आसिफ बेग यांच्याकडे भेट घेऊन अशा रिक्षा चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे।